एक सरस सर्वांमध्ये लागली चुरस इथे नाही कुणाचे कोणी आहेत सारे एकाच माळेचे मणी अहो ऐकलं का आहेत सारे एकाच माळेचे मणी कहाणी लई न्यारी सगळे होकार भारी बाजार हा वेड्यांचा पण गम्मत मोठी भारी अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर रजनीश उपचारे आहेत नामी डॉक्टर डॉक्टर साहेब वेदी फनी आहेत सारे एकाच माळेचे मणी आहेत सारे एकाच माळेचे मणी करमरकर बिचारा अहो किती साधा भोळा बायको मुले सासू करती त्याचा हो पाचोळा मॅनेजिंग डायरेक्टर नाव हो वैताकर दिसतात सुंदर बाला पडतो यांना विसर सारे एकाहुनी एक गुणी आहेत सारे एकाच माळेचे काय ना मी ना मी एक प्रयोग करून बघत होतो मला असं वाटलं की माझ्या डोळ्यात वशीकरण पॉवर आली आहे नाही तर मला सांग आजपर्यंत कुठल्याही परक्या बाईकडे मी वागण्या नजरेने पाहिलंय का मला सोडून तुम्ही इतर बायकांकडे बहिणीच्याच नजरेने बघताय पटतंय ना तुला अगदी पटतंय ना तुला दिसतंय एक गोष्ट मलाही पटली त्या औषधात काही पॉवरच नाहीये नाहीतर ऑफिस मधनं इथे येईपर्यंत कमीत कमी 25-30 बायकांना डोळे मारले एक तरी पटली असती झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारी येणार सरदार मायच्या मिठीचा गळ्यात घालीन हार आले माझे सरदार आले ओ कुठे गेला तो सरदार कुठे कोण तू आता म्हणत होती ना प्रीतीच्या दरबारात येणार सरदार तो सरदार कुठे तुम्हीच माझे सरदार मी सरदारी सारखा दिसतो काय दाढी आहे का पगडी आहे का मला अहो त्यो सरदार नाही मग ते शिवराम सरदार ते गाणं आहे नव त्याच्या मधलं सरदार क्यो सरदार क्यो सरदार तरी म्हटलं हे माझा सरदार आणि माझ्या घरदार मध्ये कुठे कसला सरदार जाव तिकडं आम्ही एवढं नटून थटून तुमची वाट बघायची आणि तुम्ही असं नाही मला पण प्रेम करतोय मी भाजी मार्केटचा व्यापारी झालो म्हणून काय मला प्रेम करता येत नाही का प्रेम करता येत नाही असं नाही गाणं म्हणून दाखवा आणि गाण्यात सांगा गाण्यात ठीक आहे गाण्यात ना सांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ए ताज्या ताज्या मळव्याला भोईचा या भार मळाला या मळ्यावाली भेटलीच नाही अग राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपावरी पंगडीची वरील पंगडी पण कसं वाटलं कसं वाटलं लय जाक वाटलं ना त्यांनी मला ना सोन्याचा चपला हार बनव ना माझी पण लय दिवसापासूनची इच्छा आहे तुला चपल्याने वाढवायचं सोन्याचा चपला हार घालून वाढवायचं आज लय फरमत दिसतय आज तू पण लय फरमत दिसतीयस तुम्ही माधव भाऊजींच्या घरी जात नाही ना म्हणून तसं नाही तुम्ही मधुर आणि माधव दिल्लीला गेलेत ना का तुला माहिती नाही काय माधवराव माधव बाबा बनलेले बघ कधी नाही आठवत नाही ते नाही का माधव बाबा बनलेले आणि रामानं मी त्यांचा चेला बनलेलो आणि तो भविष्य सांगत होता आठव आठव बाबा बाबा तू बाबा नाही हे बाबा आहे सॉरी आय माय मिस्टेक बाबा
बोल बालका बोल. पाहिलेत बाबांना मी पण बालक वाटतो. बरोबर राहू दे राहू दे. तू एक काम कर, दक्षिणा मारा नको, ते बाहेरच्या पेटीमध्ये टाक. जा 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 बाहेरच्या पेटीत टाकू ना. हा बॉडी बिल्डर बघ. जा 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 बोला काय प्रॉब्लेम आहे. मी सुंदरी. अय्या बाबा तुम्हाला कसं समजलं माझं नाव सुंदरी आहे. ते सुंदरी नाही तर काय चिचुंदरी म्हणू काय. तुम्ही एक दिवस नक्की खूप मोठ्या हिरोईन होणार. मी सुंदरी. बाबा बाबा तुमच्या आशीर्वादाने मी एक दिवस खूप मोठी हिरोईन होणार. बोला माधव बाबा की जय. माधव बाबा की जय. माधव बाबा की जय. फक्त एक काम करा, जाताना त्या समोरच्या पेटीमध्ये 10,000 रुपये टाकून जा. तुम्ही हिरोईन झालाच समजा. माधव बाबा की जय. अरे माधव करमरकर चिपरा. ते माधव करमरकर नाही, माधव बाबा बोला. हा माधव बाबा. अरे माधव बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कबाडा कंपनीचे सगळे शेअर विकत घेतले आणि त्याच्यामध्ये मी माला माल झालो. आता मला सांगा हे सगळे पैसे मी कोणत्या शेअर मध्ये टाकू. पाण्यात टाक. काय बोलते बाबा. काय बाबांना असं म्हणायचंय मिनरल वॉटरचे शेअर घ्या. म्हणजे मला पाण्यासारखा पैसा मिळेल. पैसा पाण्यात जाईल. काय बोलते का. अरे म्हणजे पैसा मिळेल तुम्हाला असं म्हणायचंय त्यांना. म्हणजे मी बुडणार नाही ना. तुम्हाला पोता येत आहे ना. येतय. मग झालं कसा मिळत बुडणार तुम्ही. मग माझं कल्याण होईल ना बाबा. कल्याण नाही तर डोंबिवली तरी नक्की होईल. अरे काय बोलते काय डोंबिवली. ते बाबांची भाषा आहे. तुमचं कल्याण नक्की होईल. पण एक काम करा, बोला जाताना बाहेरच्या पेटीमध्ये 50,000 फक्त रक्कम टाकते टाकते. अरे बाबाचे आशीर्वादाने एवढे कमवले बाबा. हे माझा बेटा आहे. आशीर्वाद द्यायला. आशीर्वाद घाल घाल. हे माधव बाबा कल्याण. माधव बाबा की. माधव बाबा की. 50,000 टाकून द्या. टाकते टाकते टाकते. माधव बाबा की. वाय वाय समजे लोक त्यांच्याकडे यायचे पैसे मागाया. म्हणूनच मधुराना माधव गेलाय दिल्लीला. तुम्हाला करमत नसेल ना व मधुरा शिवाय. काहीतरीच काय. टोन बदलायचा राहून गेला. काहीतरीच काय. म्हणूनच तुम्ही जात नाही ना माधव भाऊजीकडे. तो एका अर्थी दिल्लीला गेला ते बरं झालं. का. दुसऱ्यांच्या बायकोवर डोळे मारण्याचे प्रयोग करत होता. आठवत का तुला. ना आठवाय. काय झालं त्या दिवशी. ना मी चाय घेऊन गेले. अन जरा माझ्याकडे बघा. अगं बाई हे काय. जरा परत बघा. अगं बाई डोळ्यात कचरा गेला का. काय. नाही नाही मी ना वशीकरणाचा प्रयोग करतोय. वशीकरण म्हणजे. म्हणजे तुम्हाला पटवतोय. भानावर ये. भानावर ये. आठवलं ना सगळं. आठवलं. असलं दुसऱ्यांच्या बायकोवर प्रयोग करणारा माणूस चार हात लांब राहिलेलाच चांगला. पर एक गोष्ट तुमच्या ध्यानात येत नाही. काय. अव लोकांना माधव भाऊजींना शोधत येते. हा माधव भाऊजी तर काय सापडायचे नाहीत. नाही सापडणार. मग ते शोधते त्यांच्या चेल्यांना. आणि एकदा का त्यांच्या तावडीत सापडले चेले का ते समजे मेले. तू काय माझ्या मरण्याचे स्वप्न बघते. काय. नाही जे घडणार आहे ना तेच मी सांगते. मी काही एकटा चेला नव्हतो. रामा पण होता बरोबर. पण रामा कुठे आहे. आता ते वरच्या रामालाच माहित. कुछ तो लोग कहेंगे जलाओ लोगों का काम जलाओ. रामा सच्चं काम कर. थुकपट्टी लावू नकोस. थुकपट्टी नाही जलाव. माझ्या नाकाला मलम पट्टी लागली जलाव. का नाकच का जळलंय. सगळीकडे नाक खुपसायची तुला सवय लागली आहे. जलाव तसा नाही म्हणजे माझी बोलायची भाषा आहे ना ती. मी नाकावर उभावतो. नाकावर. नाक्यावर उभावतो. नाक्यावर. का का का. जल्लाव काय झाला. तिथे उभा होतो. दोन चार माणसं आली आणि धुतला म्हणा. अरे सकाळपासून आंघोळ नाही केली की काय. तसं नाही मग धुतला म्हणजे मारला बेदम. का का का. जल्लाव त्या माधवरावांचा असिस्टंट होतो ना मी. मग माधवराव गेले आणि मला मारला लोकांनी बेदम. अरे नाकावरच फक्त मारला. नाकावर नाही सगळीकडेच मारला. पण तो मुका मारा आहे ना दिसत नाही. नाकावरचा दिसतोय. आणि तू बेदम मार खाल्लास.
असं कसं मार काऊन घेत मी आता हाय हाय ते मारायला आल्यावर मी ओरडलो मेलो 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 तेव्हा सोडला मला पण खरंच सतवलंय स्वतः बायकोला घेऊन गेलाय दिल्लीत आणि आपण सापडलोय गल्लीत अरे मला इकडे लोक एवढे सतवतायत माहितीये माधवाला का माधवाला का मी सरळ सगळ्यांना सांगितलं की माधवची बदलीच झालीये म्हणून पण लोक आपला बदला घेताय त्याचा काय मला एक आयडिया सुचली काय 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 आपण ना दारावरची पाटीच बदलून टाकायची दल्ला तुम्ही बदलाल पाटी पण आपल्या पाटी पब्लिक बदला देता काय नाही रे थोडे दिवस लोक विचारतात नंतर विसरून जातात दल्ला तोपर्यंत काय मार खायचा आणि उपचार घ्यायचा तोंडावर अशा पट्ट्या लावायच्या की तुला कोणी ओळखणारच नाही चाललो मला एक पाकिट सापडलाय चाललो पाकिट हा घ्या डॉक्टर उपचारे हा कोण हा उपचारे हा मला वाटतं हाच तो डॉक्टर ज्याची माधव ट्रीटमेंट घेत होता डॉक्टर उपचारे काय तुमच्या पोरी वाळी खाऊ शकतात माझ्याकडची गोळी आधी तापावर गोळी त्यावर सर्दीसाठी एक फ्री गोळी तुम्ही काय मदारी आहात का मदारी मदारी ए मी डॉक्टर आहे उपचार उपचारे मग असे चने फुटाने विकल्यासारखे काय गोळे विकतात तुला सांगून उपयोग नाही तिथे पाहिजे जातीचे तुम्ही पडलात मातीचे काहीतरी चुकलं वाटत हो चुकलंच डॉक्टर लोक असे रस्त्यावर गोळे विकत का होय काहीतरी बोलू नका रस्त्यावर विकलं तर काय हरकत आहे रस्त्यावर मला सांगा काय काय विकलं जात नाही और कांदे बटाटे भाजीपाला मिरच्या कोथमीर झबली म्हणजे लहान मुलांचे कपडे मोठ्या माणसांचे कपडे भांडी खेळणी सगळं सगळं विकलं जातं मग आमच्या डॉक्टर लोकांचा दवाखाना विकलं तर काय हरकत आहे आपला म्हणजे आम्ही दवाखाना रस्त्यावर चालवलं तर काय हरकत आहे हा सांगा ना नाही सांगा तुम्हाला काय काय होत आहे मला काहीच होत नाही काहीच होत नाही मुलबळ पण नाही अहो मुलबळ आहे तो मला मला तसला काही त्रास होत नाही त्रास होत नाही होय तुम्ही खोटं बोलताय हे बघा खोट्याच्या कपाळी वड्याचं तेल वांग्यावर आता कपाळावर कसलं आलं तेल कपाळावर तेल म्हणजे तुम्ही तेल घालत नाही नाही तुम्ही मी नाही घालत डोक्यावर तेल घातलं की असं घरंगळत अरे ती म्हणतात ना चमन हा ढोकला खामन हे फिर फिर गेला गेला तुमच्या म्हणी ऐकून माझं फार डोकं दुखायला लागलं ओके नाही मग म्हणून तर मी रस्त्यावर गोळी विकायला येतो तुम्हाला गोळी देतो तुमच्या डोक्यावर हे करायला हे बघा हे ही गोळी घ्या ज्याची खावी गोळी त्याची बायको काळी हे गोळी असं करा अख्खं पॉकेटच द्या अख्खं पॉकेट पाहिजे हा म्हणजे आता अगदी चांगलं कळलं तुम्हाला की मी रस्त्यावर का गोळ्या विकतो ते चला पैसे द्या पैसे चला आणखी एक आणखी आणखी कशाला बायकोसाठी बायकोसाठी हा आज धंदा बरा होणार आहे बायकोसाठी गोळी विकतो तुला बायकोला काय होतं बरं शिशिडाची चला ए तुझ्या ए कुठे गेला ए आधी येईल दुसरं गिरायक पण आता सावध व्हायचं गोळी घ्या गोळी आधी पैसे मग गोळी नाही गोळी 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 घ्या गोळी आधी पैसे मग गोळी आता असं मी ठरवलेलं आहे गोळी या कुणी घ्या गोळी तापावरची गोळी पावरची गोळी दुसरी गोळी गोळी घ्या गोळी अहो तुमच्याकडे बंदुकीची गोळी आहे का बंदुकीची बंदुकीची गोळी घे 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 बघ आहे आहे नाही नाही बघ 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 चला आ इकडे आला मोठा बंदुकीची गोळी बघ मारायची गोळी नाही माझ्याकडे जगवायची गोळी आहे तुम्ही डॉक्टर उच्चारे आहेत ना अरे हा तुला कसं कळलं मी नार्या डिटेक्टिव्ह लुकतुकेंबरोबर तुमच्या क्लिनिकमध्ये आलो होतो तुमच्याकडनं औषध घेतलं होतं आणि पैसे न देता निघून गेलो होतो तो डॉक्टर डॉक्टर तिथे आज तरी सुट्टी वाजवू नका डॉक्टर डॉक्टर मला असं औषध द्या असं औषध द्या कि ते औषध प्यायल्यावर समोरचा माणूस मी म्हणेन तसं वागेल म्हणजे मी उठ म्हंटल तर तो उठेल मी बस म्हंटल तर तो बसेल असं असं काहीतरी द्या असं असं उठ असं असं बस असं असं उठ हे औषध घ्या घ्या हे औषध कोणालाही द्या एखाद्या स्त्रीला जरी दिलत ना तरी ती वशीभूत होईल चला 10 रुपये द्या 10 रुपये द्या चला चला चला
सारखे खात्यावर लिहून ठेवा. तडाईंग 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 तडाईंग. माझंच औषध नेलं, पैसे तर नाही दिले. हे एनिमाचं तर नाही ना? नाही. अरे म्हणजे मला फसवलं, माझं औषध नेऊन मलाच वर दमदाटी. अरे वा, ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी. जे प्यायल्याने मी घोड्यासारखा पळेल आणि मग पळण्याच्या शर्यतीत पळून मी पैसे कमवीन. ठीक आहे ठीक आहे, माझ्याकडे ना सगळ्या प्रकारची औषधं आहेत. हा घ्या घोड्याचा फॉर्म्युला. चला काढे पैसे. पैसे जिंकल्यावर देतो ना तुम्हाला. जिंकल्यावर देतो हे नंतर पैसे देणार तू. हा उपचार झाला की उपचाराला विसरतात. तो माधव कुलकर्णी पण करतो. कोण? माधव करमरकर. तो सुद्धा तसाच. ठिकाणे चल काढ पाहिजे मला. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला ना माधव करमरकरच्या घरी सोडतो. म्हणजे तुम्हाला ना तुमच्या पूर्वीचे फीचे पैसे सुद्धा मिळतील. खरं म्हणतो? हो बरोबर. घर दाखवशील? एकदम घरात सोडतो तुम्हाला. एक आहे. काय? तू घरात यायचं नाही, मला लांबून घर दाखव. ठीक आहे. मी घुसतो आणि बघतो कसे पैसे देत नाही ते. चालेल, चला माझ्यासोबत चला तुम्ही. चला चला. कोणी नाही ना? कोणी नाही. या बसा. तसं मी कोणाला घाबरत नाही. आलं वाटत कोणते आलो. आवया बाहेर उगाच फुकटच्या बडाया नका मारू. ए असं बोलू नको. मी फुकटच्या बडाया मारत नाही. मी गावी गेलो ना, तो जंगलात गेलो. तो जंगलात माझ्या समोर वाघ आला. मी भियारो नाही. वाघाचा पायच कापला. कुणीतरी कापलं होत. तुम्ही ना नुसतं मेलेले वाघच मारणार. शंकरराव कोणतरी आलं वाटत घरात नाही म्हणून सांगितलं. कुठं दापू? किचन मध्ये घुस की जा. मध्ये एकच जागा ठरलेली आहे. ओ शंकरराव. हे बाय, तुझा नवरा कुठे आहे? ते ना बाहेर गावी गेले बघा. बाहेर गावी? काय बोलते, बाहेर गावी गेले? अरे इकडे माधव बाबा गायब होते, इकडे तुझा नवरा गायब होते. पप्पा मी शोधतो त्याला. शोध त्याला. घरात असेल सापडला तर असा चोख देते बघ त्याला. अहो माझं ऐकव, कुणी बी नाही बघा घरात. कुणी बी नाही, ऐक तरी. बघते मी तुला. हे कोण आहे मग? हे कोण आहे? मी शंकर नाही. मी शंकरचा भाऊ भयंकर. भयंकर? ओ हा शंकर आहे. नाही त्याच्यात आणि माझ्यात काय फरक दिसतो की नाही? चेहरा बघा, चेहरा नीट बघा. त्याचा चेहरा असा चपट आहे, माझा असा उपट आहे. त्याच डोकं असं उपट आहे ना, माझं असं गुळगुळीत आहे. आहे की नाही फरक? हे मात्र बरोबर बोलते. वहिनी मी बाहेर जाऊन येतो ना, दादा आल्यावर येई ना. मग शंकर केव्हा येणार आहे? शंकर केव्हा येणार वाट बघा. म्हणजे वाट बघा, एक महिन्यानंतर येणारच आहे. हे काय बोलते? काय काय बोलते? एक महिन्यानंतर येणार आहे वाट बघा. एक महिन्यानंतर ते येणार आहेत बघा. बघितलं ना माझी बायको काय म्हणाली ती? पकड तू पकड. चला आज तुम्ही मान्या बसता वाचणार नाही. रामा काय चाललंय तुझं? आज माझ्या प्रेमाचा रंग मी तुम्हाला स्प्रे मधून दाखवणार. हा स्प्रे मारू नकोस. मी स्प्रे नाही मारला तर तुम्हाला माझ्या प्रेमाचा रंग घालणार कसा? टाकला स्प्रे, कुठे गेला? काय रामा बावळत? कुठे गेला डोळ्याला? अहो या रामाने स्प्रे. माझे प्रिय प्राणेश्वरा, तुम्हीच माझे प्रिय झालं. हे काय? एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. अहो एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कोणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी.